नमस्कार, सरिताज वुमन लाईफस्टाईल मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर बऱ्याच कमेंट्स होत्या की तुम्ही कुठे राहता, तर आजचा ब्लॉग त्याच्या संबंधित असणार आहे। तर मी जिथे राहते, ज्या लोकेशन मध्ये राहते, त्याच्या एंट्रन्स पासून आपण सुरुवात करायची आहे आणि संपूर्ण लोकेशन आपण बघून घेणार आहोत। चला तर मग पटकन सुरुवात करूया। मनू चला। तर आम्ही खाली पार्किंग मध्ये आलोय। मनस्वी तर एकदम तयार झालीय बाहेर जायला। इकडे इकडे चल। तर आम्ही आता सोसायटीच्या बाहेर चाललोय, म्हणजे अगदी एंट्रन्सपासून आपण सगळ्या गोष्टी बघून घेणार आहोत। तर आत्ता आपण आहोत पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावर। आता थोडंसं पुढं आल्यानंतर पलीकडच्या बाजूला उजवीकडे तुम्हाला दोन मोठे पांढऱ्या रंगाचे गेट्स दिसतील। जर तुम्ही या सोसायटीमध्ये किंवा या एरियामध्ये राहत असाल किंवा तुम्ही पुण्यातले असाल तर तुम्हाला कदाचित समजलं असेल की ही कोणती सोसायटी आहे, कोणता एरिया आहे। आता गेटमधून आत जायचं आहे, त्याआधी डावीकडे तुम्हाला नाव दिसेल नांदेड सिटी। तर ही आहे पुण्यातली सिंहगड रस्त्यावरची नांदेड सिटी। तर ही सोसायटी पुण्यातल्या नांदेड गावामध्ये येते, त्यामुळे याला नांदेड सिटी असं नाव दिलं आहे। तर हा 700 एकरचा बराच मोठा प्रोजेक्ट आहे। यातले बरेच प्रोजेक्ट तयार आहेत आणि काही अपकमिंग प्रोजेक्टही आहेत। तर संक्रांतीच्या ब्लॉगमध्ये मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं, तुम्ही नांदेड सिटीमध्ये राहता का, कारण इथला बराच एरिया त्या ब्लॉगमध्ये कॅप्चर झाला होता आणि आपले बरेच व्ह्यूअर्स नांदेड सिटीमधून आहेत। आता नांदेड सिटीमधून आत आलं की डाव्या बाजूला लगेच मार्केटिंग ऑफिस लागतं। तर हे नांदेड सिटीचं हे मार्केटिंग ऑफिस आहे। आत्ता इथं काहीच गर्दी नाही आहे, त्यामुळं मी मास्क काढते। जेव्हा आपण गेटमधून आत येतो त्याच्यानंतर लगेच मार्केटिंग ऑफिस आहे। तर तुम्हाला सॅम्पल फ्लॅट्स वगैरे सगळे इथंच बघायला मिळतात आणि इथून पुढे मग नांदेड सिटीची सुरुवात होते, जिथं सगळ्या सोसायटीज आहेत, वेगवेगळे प्रोजेक्ट्स बनवलेले आहेत। चला तर मग आता आपण नांदेड सिटी कशी आहे ते बघूया। मार्केटिंग ऑफिसमधून पुढं आलं की साधारण 200 मीटर डिस्टन्सपासून सिम्फनी आय टी पार्कची सुरुवात होते। तर हा आय टी पार्क अजून संपूर्ण झालेला नाही आहे, याच्यातला फक्त एक टावर तयार झाला आहे जो तुम्हाला आत्ता मी दाखवतीये। त्यानंतर थोडंसं पुढं आलं की आय टी पार्कच्या अपोजिट साईडला नांदेड सिटीच्या बाहेरच्या भागात थोडी शेती पण आहे, त्यामुळं इथं राहताना तुम्हाला निसर्गाचं सान्निध्यही मिळतं आणि सगळ्या फॅसिलिटीज पण मिळतात। तिथून सरळ पुढं आल्यानंतर डावीकडे वळलं की सिम्फनी आय टी पार्कचा एंट्रान्स गेट लागतो आणि मग इथून पुढं रेसिडेन्शियल एरियाला सुरुवात होते। पण त्याआधी आय टी पार्क आणि रेसिडेन्शियल एरियाच्या मध्ये आहे नांदेड सिटीचं फायर स्टेशन। तर इथून पुढे नांदेड सिटीच्या रेसिडेन्शियल एरियाची सुरुवात होते। तर तुम्हाला रस्त्याच्या पलीकडे ज्या उंच बिल्डिंग्स दिसत आहेत, तर हा नांदेड सिटीमध्ये आल्यानंतरचा पहिला रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, याचं नाव आहे सरगम। सरगममध्ये 7 बिल्डिंग्ज आहेत। प्रत्येक बिल्डिंगला खाली 3 मजली पार्किंग आहे आणि त्याच्यानंतर वर 31 मजले फ्लॅट्स आहेत। तर प्रत्येक सोसायटीला इथं वेगवेगळी नावं दिली आहेत, म्हणजे नांदेड सिटीमध्ये असे बरेच प्रोजेक्ट आहेत आणि प्रत्येक प्रोजेक्टला वेगवेगळी नावं आहेत। आता आपण जसं जसे प्रोजेक्ट बघत जाऊ तसं तसं तुम्हाला ते समजेलच। सरगम सोडून थोडंसं पुढं गेलं साधारण 100 मीटरवर की डावीकडे वळल्यानंतर अजून एक सोसायटी लागते, तर त्याचं नाव आहे ललित। आणि अजून थोडंसं पुढं गेलं की त्यानंतर
दुसरा प्रोजेक्ट आहे त्याला नाव दिलंय मंगल भैरव। तर अशा पद्धतीने संगीतांच्या रागाला अनुसरून ही नावं दिली गेलेली आहेत। तर मी आधी इथं राहायचे मंगल भैरवमध्ये, इथं 1 BHK अपार्टमेंट्स आहेत सगळे। आणि त्यानंतर थोडंसं पुढं गेलं की इथं आहे जनरंजनी। बहुतेक जनरंजनी हा प्रोजेक्ट म्हाडाच्या अंडर येतो, हा आत्ताच एक मागच्या वर्षीपासून तयार होऊ लागला आहे, त्यामुळं मला फारशी माहिती नाही आहे याबद्दल। तर मगाशी आपण थोडंसं वळून आतमध्ये गेलो होतो, परत वळून बाहेर आल्यानंतर समोरच आहे नांदेड सिटी पब्लिक स्कूल। तर याला ICSE बोर्ड आहे आणि त्याच्याच शेजारी पवार पब्लिक स्कूल आहे ज्याचा CBSE बोर्ड आहे। तर हे दोन्ही स्कूल नांदेड सिटीच्या आतमध्येच येतात। आणि त्याच्याच समोर अजून एक प्रोजेक्ट आहे ज्याचं नाव आहे पंचम। तर बहुतेक 5 बिल्डिंगचा हा प्रोजेक्ट आहे, त्यामुळे याला पंचम असं नाव दिलं गेलं असावं। आणि नांदेड सिटी हा बराच मोठा एरिया आहे, त्यामुळं एकीकडून दुसरीकडे जायला बस किंवा रिक्षा घ्यावी लागते। त्यामुळं नांदेड सिटीच्या स्वतःच्या बसेस पण आहेत, ते थोडासा चार्ज घेतात। आणि त्यामुळं जागोजागी असे बस स्टॉप्स केलेले आहेत, मग ज्येष्ठ नागरिकांना तर अगदीच सोयीचं पडतं। तर नांदेड सिटीमध्ये बाहेर पडलं की तुम्हाला सगळीकडे हिरवळच दिसते, त्यामुळं अगदी प्रसन्न वाटतं। तिथून पुढे थोडंसं पुढं गेलं की साधारण 100 मीटरवर पुढं गेलं की लागेल नांदेड सिटीचं सिक्युरिटी ऑफिस। आणि लगेच त्याच्या अपोजिट साईडला आहे नांदेड सिटी सर्कल, जे तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पाहिलं होतं। हे सर्कल क्रॉस केल्यानंतर तुम्हाला नांदेड सिटीचा सगळ्यात सुंदर भाग बघायला मिळेल, पण त्याआधी अजून काही प्रोजेक्ट्स आहेत। तर हे प्रोजेक्ट नांदेड सिटी चालू झाली तेव्हाचे सगळ्यात पहिले प्रोजेक्ट्स। तर त्यामध्ये आहे आसावरी, त्यानंतर थोडं पुढं गेलं की लगेच आपल्याला लागेल मधुवंती। तर नांदेड सिटीमध्ये प्रत्येक जे प्रोजेक्ट आहे प्रत्येकाला सेपरेट गेट आहे, त्यामुळं अगदी सोपं पडतं। आणि त्यानंतर आहे सारंग, अजून एक प्रोजेक्ट आहे जो मी तुम्हाला जाताना दाखवेन, कारण तो त्या बाजूला आहे। सारंग झाल्यानंतर सुरू होतो नांदेड सिटीचा सगळ्यात सुंदर एरिया, म्हणजे नांदेड सिटीचा इको पार्क। पण इथं तुम्हाला यायचं असेल तर तुमच्याकडे नांदेड सिटीचं रहिवासी कार्ड असायला हवं। म्हणजे कसं, जर तुम्ही नांदेड सिटीमध्ये राहत असाल, मग ते भाड्याने असो किंवा स्वतःचं घर असेल, नांदेड सिटीकडून तुम्हाला रहिवासी कार्ड मिळतं। आणि हे कार्ड दाखवल्याशिवाय तुम्हाला इथं एंट्री मिळत नाही। जर तुमचे कोणी नातेवाईक इथे असतील तर तुम्ही आधी येऊन गेला असाल, तुम्हाला याबद्दल माहितीही असेल, तर आधी आम्ही कार्ड दाखवून एंट्री करून घेणार आहे। तर आम्ही इको पार्कमध्ये एंट्री केलेली आहे आणि इथं आल्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त हिरवळ, रंगीबेरंगी फुलं आणि पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळतील, आणि त्यामुळं मन अगदी प्रसन्न होऊन जातं। आतमध्ये आलं की तुम्हाला सगळीकडे जागोजागी अशी वेगवेगळ्या रंगाची फुलं बघायला मिळतील। पार्थला आम्ही याआधी बऱ्याचदा इथं आणलं, पण मनस्वी पहिल्यांदाच इथे आली आहे, त्यामुळं तिला फुलं बघून काय करू आणि काय नको असं झालं आहे। पार्थला फारसा इंटरेस्ट नाही आहे फुलांमध्ये, त्यामुळं तो दुसरीकडे खेळत बसलाय। हा इको पार्क खूप मोठा आहे, त्यामुळं इथून पुढे अजून बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत। काही गोष्टी तर आम्ही पण अजून बघितलेल्या नाही आहेत। तर इथून खाली पायऱ्यांनी उतरून गेलं की छोटंसं तळं बनवल्यासारखं केलं आहे आणि त्यामध्ये मासे पण आहेत। बरेच जण इथे मॉर्निंग वॉकला किंवा इव्हनिंग वॉकला येतात, त्याचसोबत वेगवेगळे फोटोशूट करण्यासाठी येतात, पण त्यासाठी स्पेशल परमिशन घ्यावी लागते।
तर इथं आल्यानंतर सगळीकडे फक्त आणि फक्त हिरवळ आहे, शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट आणि पाण्याचा खळखळाट. खरं तर पाणी एवढं साफ नाही आहे, पण त्याचा खळखळाट अगदी छान वाटतो कानाला ऐकायला. तर आता आपण चाललो आहे पेरूच्या बागेमध्ये, आणि तिथं जाताना असा एक सुंदर असा ब्रिज आपल्याला क्रॉस करून जायला लागतं. तर ही या इको पार्कमधली पेरूची बाग. भरपूर पेरूची झाडं आहेत, व्यवस्थित मेंटेन करतात. तर पेरू आणि फुलं पानं काहीही तोडायला इथं अलाउड नाही आहे. आम्ही मैत्रिणी कधीतरी असं 3-4 महिन्यातून एकदा संध्याकाळी मुलांना घेऊन येतो इथे. मुलांना खेळायला काही नाही आहे, पण छान वाटतं इथं आल्यानंतर. तर मनस्वीने इथे खूप एन्जॉय केला असता, खूप खेळली असती, पण आत्ता दुपारचे 12 वाजत आलेले आहेत. तिचा झोपेचा टाईम आहे, तिला भूक पण लागली आहे आणि खूप ऊन पण आहे, त्यामुळं ती थोडी चिडचिडी झालेली आहे. त्यामुळं मला व्यवस्थित शूट पण करता येत नाही आहे. आणि पार्कचं झाडावर चढतानाचं फोटो सेशन पण चालू आहे. तर आता आम्ही इथूनच परत निघालो आहे, कारण ऊनही खूप झालं आहे, मुलं सोबत आहेत, त्यामुळं फार आतमध्ये जाणार नाही. कारण मनस्वीला खूप भूक लागली आहे, ती अक्षरशः रडती आहे, त्यामुळं तिला असं वर उचलून घेतलेलं आहे. तर आता आम्ही इको पार्कच्या बाहेर आलो आहे, आणि जाताना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अजून एक सोसायटी लागते, ती म्हणजे शुभकल्याण. आणि तिथून पुढं आलं की परत आपलं नांदेड सिटीचं मेन सर्कल आहे, आणि तिथंच आहे डेस्टिनेशन सेंटर 1, म्हणजे इथं मॉल आहे हा, जो मी संक्रांतीच्या ब्लॉगमध्ये दाखवला. या मॉलमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात, त्यामुळं इथं राहणाऱ्यांसाठी सोपं जातं. त्याचसोबत रेस्टॉरंट्स आहेत आणि छोटे स्नॅक सेंटर पण आहेत इथं. तर आत्ता आम्ही इथेच जाऊन काहीतरी खाणार आहे, कारण दुपारची वेळ झाली आहे, मुलांनाही खूप भूक लागली आहे. दोघांच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला समजत असेल की ते दोघंही खूप थकलेत, कारण बाहेर खरंच खूप ऊन आहे. तर त्या दोघांची ऑर्डर आलेली आहे, आणि मनस्वी आणि पार्थ मस्त फ्रेंच फ्राईजवर ताव मारत आहेत, कारण भयंकर भूक लागली आहे दोघांना. आणि आम्ही त्याचसोबत व्हेज मोमोज पण ऑर्डर केलेत. दोघांनाही खूप दिवसांनी काहीतरी बाहेरचं खायला मिळालं आहे, त्यामुळं दोघंही एकदम खुश आहेत. मनस्वीला तर पहिल्यांदाच काहीतरी बाहेरचं दिलं असेल. तर आता आम्ही घरी आलो आहे, आणि मनस्वीचं पोट अगदी व्यवस्थित भरलं आहे, त्यामुळं आता तिचाही मूड एकदम फ्रेश झाला आहे. तर अशा पद्धतीने आपण नांदेड सिटी पाहिली. अजून बऱ्याच जागा आहेत जिथं कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यामुळं मी तुम्हाला त्या दाखवू नाही शकले. आणि मुलं सोबत होती, ऊनही खूप होतं, त्यामुळं बऱ्याच गोष्टी व्यवस्थित मला शूट करता आल्या नाहीत. पण आय होप जसा आहे तसा ब्लॉग मी बनवला आणि तो तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला कसा वाटला. लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.